शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख विषय आहे कोबीवर्गीय पिकांवरील किडी आणि त्यांचं व्यवस्थापन. आणि याविषयी माहिती देण्याकरता आपले इथे आज आलेले आहेत डॉक्टर राहुल वडसकर, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर. सर नमस्कार. नमस्कार. आपला विषय कोबीवर्गीय पिकं असा आहे. बरोबर. आता कोबीवर्गीय पिकं याच्यामध्ये कोणची पिकं म्हणजे कोबीवर्गीय पिकं आहेत आणि त्याच्यावर साधारणतः किडी कोणच्या येतात, किती टक्के नुकसान करतात असं? प्रामुख्याने आपल्या इथे जी लागवड होते त्यामध्ये याच्यामध्ये मुळा, पत्ताकोबी, फुलकोबी, मोहरी यांचा समावेश होतो. आणि किडींचा जर आपण विचार केला तर त्यातली महत्वाची जी पहिली रस शोषण करणारी कीड आहे ती म्हणजे मावा. आता याच्यामध्ये जो मावा असतो तो साधारणतः हिरव्या रंगाचा असतो आणि बहुतांश जे मावा असतात त्यांना पंख नसतात. आता या माव्याची मादी जी असते ती थेट पिल्लांना जन्म देते, त्यामुळे एक मादी साधारणतः 20 ते 30 पिल्लांना जन्म देते. आणि मग त्यामुळे काय होतं की ही प्रौढ आणि पिल्ल पानाच्या खालच्या बाजूला राहतात, समूहामध्ये पानामधनं रस शोषण करून घेतात, त्यामुळे पानं आपल्याला अशी पिवळसर झाल्यासारखी दिसतात. एवढंच नाही तर जर प्रादुर्भाव जास्त असेल तर रोपांची वाढ खुंटते, पानं पिवळे पडलेले किंवा वाढलेले आपल्याला दिसतात. अच्छा, इतकंच नाही तर ते आपल्या शरीरातनं एक चिकट गोड पदार्थ बाहेर सोडतात आणि त्याच्यावर काळ्या बुरशीची वाढ होते, त्यामुळे झाडांची जी अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ती बाधित होते आणि पर्यायाने उत्पादनात घट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे सर. म्हणजे मी एक बघितलंय की हे कोबीवर्गीय जे पिक आहे त्याचं कालावधी इतर पिकांच्या मानाने फार कमी कालावधीत उत्पादन देणारी पिक आहे. बरोबर. त्याच्यामुळे कीड आणि याचं नियंत्रण ठेवणं हे जास्ती काटेकोरपणे करणं गरजेचं आहे का? हो. याचं कारण असं आहे की आपण ते थेट खातो त्यामुळे कीटकनाशकाची निवड करताना पुढे काही त्याचे दुष्परिणाम होऊ नये या दृष्टीने त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे असं दिसून आलंय की शेतकऱ्यांचा नत्रखताचा वापर करण्यावर जास्त भर असतो. जितका नत्रखताचा वापर जास्त तितकं झाड बहारदार होणार आणि तितकी रस शोषण करणाऱ्या किडींची संख्या जास्त. म्हणून शेतकरी बांधवांना मी विनंती करू इच्छितो की माती परीक्षणाचा जो अहवाल आहे त्याच्यावर आधारितच तुम्ही खताची मात्रा द्यायला हवी. बरेच वेळा असं दिसून येतं की शेतात मावा आहे, मावावर जगणाऱ्या मित्र किडी आहेत, क्रायसोपा आहे, लेडीबर्ड बीटल आहे ज्याला आपण डाल किडा किंवा टपरी म्हणतो, सिरफीड आहे, तरी सुद्धा शेतकरी फवारणी करतात. मला अशी विनंती करायची आहे की जर या मित्र किडींची सक्रियता असेल तर कृपा करून कीटकनाशकांची फवारणी करू नका. अच्छा, काही सुरक्षित पर्यायांमध्ये पिवळे चिकट सापळे. मावा जो आहे तो पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतो आणि त्या पिवळ्या चिकट सापळे एकरी 20 जरी आपण वापरले तर आपण त्याला संख्या कमी करायला मदत होते. अच्छा, त्याचा प्रभाव जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला निंबोळी अर्कासोबत त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि मग काहीच जर नसेल, सगळे पर्याय करूनही संख्या जर जास्त असेल तर मात्र मग आपण रसायनांकडे वळू शकतो. बरं, आपण जे आता मावा किडीबद्दल बोलला तर ही मावा कीड साधारणतः पिकाच्या कोणत्या अवस्थेत येते की ती पूर्ण पिकाच्या पूर्ण कालावधीत येऊ शकते? बरोबर आहे. मावा कीड सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंतच आपल्याला दिसून येते आणि म्हणून त्याचं शेतकरी रासायनिक नियोजन करण्याकडे जास्त भर देतात. पण सुरक्षित पर्याय जर वापरायचा असेल तर निंबोळी 5% जे बाजारात भेटतं रेडीमेड, ज्याला अझॅडिरेक्टिन 5% किंवा 50,000 PPM असं सुद्धा म्हणतो, त्याचा वापर आपण करू शकतो. त्याची शिफारसीत मात्रा जी आहे ती आहे 200 मिली 500 लिटर पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे, म्हणजे प्रति हेक्टर आपल्याला 200 मिली वापरायचं आहे. त्याला पर्यायी म्हणून डायमिथोएट 30% प्रवाही, त्याची मात्रा आहे 660 मिली, किंवा फेनवलरेट 20%, 375 मिली प्रति 500 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणी करावी लागेल. आता ही जी शिफारस आहे ही आहे फुलकोबीसाठी. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने पीक निहाय आणि कीड निहाय शिफारसी केलेल्या आहेत, त्यामुळे पत्ताकोबीसाठी जर वापरायचं असेल औषध. एक काम करूया, हे कीड नियंत्रक मंडळाची जी शिफारसी आहे त्या आपण मध्यंतरानंतर बघूया, एक अल्पशी विश्रांती घेऊया. अल्पशा विश्रांतीनंतर पुनश्च स्वागत आहे. आपण
उरलेला जो नियंत्रणाविषयीचा कीड नियंत्रण आहे तो आपण भाग आता घेऊया. हां, आपण पत्ताकोबीविषयी बोलत होतो तर पत्ताकोबीमध्ये जे नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अझॅडिरेक्टिन 300 PPM साधारणतः 250 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी करावं लागेल. याला पर्याय म्हणून ॲसिटामोप्रिड हे औषध 75 मिली 500 लिटर पाण्यात किंवा नवीन औषधांपैकी दोन नवीन औषधं सांगतोय, एक सायंट्रॅनिली प्रोल आहे ते 600 मिली 500 लिटर पाण्यात किंवा टोलफेन पायरॅट 1 लिटर 500 लिटर पाण्यात अशी मिसळून आपल्याला फवारणी करता येईल. नक्कीच. आता हे आपण मावा किंवा रस शोषण करणाऱ्या किडींबद्दल आपण बघितलं. तसंच अजून कोणती महत्वाची कीड आहे का जी सगळ्यात जास्ती हानिकारक आहे उत्पादक किंवा उत्पादन घेण्यामध्ये? पत्ताकोबी फुलकोबी म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हणजे ठिपक्याचा पतंग, ज्याला चौकोनी ठिपक्याचा पतंग किंवा इंग्रजीमध्ये डायमंड बॅक मॉथ असं सुद्धा म्हणतात. आता याला चौकोनी ठिपक्याचा पतंग यासाठी म्हणतात की याच्या पंखावर जे पांढरे ठिपके असतात तो पतंग बसलेला असताना हिऱ्यासारखे किंवा डायमंड सारखे दिसतात म्हणून त्याला म्हणतात चौकोनी ठिपक्याचा पतंग. आता त्याची मादी एकेरी अंडी घालते, ती साधारणतः पांढरट पिवळसर असतात पण त्याच्यामध्ये हिरवट झाग दिसते आणि त्याच्यामधनं जी लहान अळी बाहेर निघते ती सुरुवातीला पानं पोखरते आणि मोठ्या अळ्या जो आहे तो झाडाचा हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे आपल्याला पानं खाल्लेली दिसतात, अनियमित आकाराची झाडावर छिद्र दिसतात आणि हा अळीचा कालावधी असतो 10 दिवस पण याची नुकसान करण्याची क्षमता जी आहे ती अतिशय जास्त आहे. मग अळीचा कालावधी संपला की ती रेशमी आवरणामध्ये तिथेच पानांवर किंवा खोडावर कोशावस्थेत जाते, परत पतंग निघतात. अशा प्रकारे साधारणतः 30 दिवसात त्याचा एक जीवनक्रम पूर्ण होतो आणि याच्या 8-10 पिढ्या पूर्ण होतात एका पिकाच्या कालावधीत. आणि प्रामुख्याने जर आपण विचार केला आपल्या भागाचा तर साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर पासून तर मार्च पर्यंत ही कीड प्रामुख्याने सक्रिय असते. याचं नियंत्रण साधारणतः एकात्मिक नियंत्रणाचं जर सांगितलं की कमीत कमी रासायनिक वापरायचं असलं तर ते कोणत्या पद्धतीनं करता येईल किंवा कसं त्याचं नियंत्रण ठेवता येईल? कमी खर्चाच्या उपायामध्ये सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे जसं पत्ताकोबी फुलकोबी लावतात त्याच्या 15 दिवस आधी साधारणतः मोहरीची एक ओळ लावायची, म्हणजे 25 ओळी पत्ताकोबी फुलकोबीच्या आणि त्याच्यानंतर एक ओळ मोहरीची. असं दिसून आलंय की पत्ताकोबी फुलकोबीपेक्षाही मावा किंवा ही डायमंड बॅक मॉथला मोहरी जास्त आवडते. या पिकावर किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसतो म्हणून मग पर्यायाने आपल्याला नियोजन करणं सोपं पडतं. दुसरा पर्याय म्हणजे पतंगांना पकडणं, त्याच्यासाठी आपण प्रकाश सापळ्यांचा वापर करू शकतो. तिसरा पर्याय म्हणजे जर समजा कीड प्रादुर्भाव सुरू झालाय पण नुकतीच सुरुवातीची अवस्था आहे, जसं उदाहरण घ्या की एका रोपावर एक अळी दिसते तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण निंबोळी अर्काचा वापर करू शकतो. बरेच वेळा पिकाची काढणी झाल्यावरही पिकाचे अवशेष शेतामध्येच असतात आणि शेतकरी ते तसेच राहू देतात पण किडींच्या अवस्था तिथेच असतात, पतंग तिथे लपून असतात, कोष तिथे असतात, त्यामुळे या अवशेषांची विल्हेवाट लावणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनी निश्चितपणे याचा उपयोग करावा असं मला वाटतं. तर यानंतरची आणखीन महत्वाची कीड अशी कोणती की ज्याच्यामुळे कोबीच्या फुलाला किंवा गड्डा जो असतो कोबीचा ह्याला हानी पोहोचते अशी कोणती कीड आहे? अजून ज्याला आपण गड्डा पोखरणारी अळी म्हणतो ती विशेषतः कोबीवर्गीय जी कीड आहे किंवा मुळावर्गीय जे पिक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे कीड आहे. आता याचा पतंग सुद्धा तपकिरी किंवा करड्या रंगाचा असतो आणि त्याच्यावरच तपकिरी करड्या रंगाच्या नागमुळी रेषा असतात. आता त्याची अळी जी आहे ती थोडीशी पांढऱ्या रंगाची असते आणि प्रामुख्याने पानं खाणारी अळी आहे. ती काय करते, सुरुवातीला पानं पोखरते, त्यामुळे पोखरलेल्या भागाच्या आतमध्ये अळीची विष्ठा सुद्धा आपल्याला दिसते. अच्छा, एवढंच नाही तर ती पानाचे देठ, खोड, पत्ताकोबीचा तयार होणारा गड्डा, फुलकोबीचं तयार होणारं फूल ते सुद्धा पोखरते. आणि प्रादुर्भाव जर सुरुवातीला जास्त असेल तर एक तर गड्डा तयार होत नाही किंवा ते जे गड्डे तयार होतात ते विकृत स्वरूपाचे होतात, त्यामुळे ही कीड आपल्या भागामध्ये अत्यंत महत्वाची आहे. ह्या दोन्ही किडे आपण जे बोललो की एक डायमंड ब्लॅक मॉथ तुम्ही सांगितलं, चौकोनी ठिपक्याचा पतंग आणि दुसरी ही गड्डा पोखरणारी आहे, या दोन्ही किडी अतिशय कोबी किंवा या उत्पादकांच्या हानी पोहोचवणाऱ्या. बरोबर. ह्याचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन कशा प्रकारे करतो? आता सर्वसाधारणपणे या दोनही किडींचा प्रादुर्भाव कालावधी जो आहे तो एकच आहे, त्यामुळे जसं तुम्ही डायमंड बॅकमॉथसाठी जर उपाययोजना करताय तर गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही. मग नेहमीप्रमाणे आपण सुरक्षित उपायापासून जर सुरू केलं तर 5% निंबोळी अझॅडिरेक्टिन ज्याला म्हणतो 50,000 PPM त्याचा वापर आपण करू शकतो. त्याची शिफारस आहे 200 मिली प्रति हेक्टर. आता बॅसिलस थुरिंजेनिसिस ज्याला आपण BT पावडर म्हणतो त्याचा सुद्धा वापर करू शकतो आपण 1 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात.
त्याला अजून पर्याय जे सुरक्षित कीटकनाशक आहे ते आहे स्पिनोसॅट. त्याचं 2.5% जे फॉर्म्युलेशन आहे ते आपण वापरतो 700 मिली 500 लिटर पाण्यामध्ये. किंवा इतर कमी खर्चाच्या औषधामध्ये एक फेनवलर रेट 20% प्रवाही आहे ते 375 मिली 500 लिटर पाण्यामध्ये आपण वापरतो. पण पत्ताकोबीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक दाणेदार कीटकनाशक आहे ट्रायक्लोरफॉन त्याला म्हणतात. तर ते 500 ग्रॅम प्रति हेक्टर जर आपण पेरणीच्या वेळी टाकलं तर या किडींचं नियोजन होऊ शकतं आणि मित्र किडींसाठी सुद्धा ते सुरक्षित राहील. इतर सुरक्षित पर्यायांमध्ये अझाडिरेक्टिन 300 PPM ची शिफारस याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये आपण 2.5 लिटर वापरतो 500 लिटर पाण्यामध्ये. BT चा वापर आपण इथे करू शकतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक गॅलेरिया ज्याच्यामध्ये 1 किलो आपल्याला ते औषध लागेल आणि एक कुर्स्टाकी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये 0.5 किलो प्रति हेक्टर अशी त्याची शिफारसीत मात्रा आहे. ब्युवेरिया बॅसियाना आता शेतकऱ्यांमध्ये फार प्रचलित झालेला आहे, त्याचा सुद्धा साधारणतः 1 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये आपण वापर करू शकतो. हे जैविक जसं आपण बोललं ब्युवेरिया वगैरे, मला असं वाटतं कोबी वर्गीय सगळी पिकं ही साधारणतः थंडी आणि या कालावधीत येणारी आहे. बरोबर, त्याच्यामुळे आर्द्रता आणि हे असतं, तर शेतकऱ्यांनी ह्याचा वापर जर आधीपासून केला तर निश्चितपणे रासायनिक कीटकनाशकांवरचा भार त्यांचा कमी होऊ शकतो. कमी खर्चामध्ये पण होईल आणि सुरक्षित पद्धतीने सुद्धा होईल. आपण जे आता या दोन किडी प्रमुख आपण घेतल्या, आधीची मावा आणि आता ह्या दोन, तर ह्या किडींच्या ह्याचं आपल्याला किती कालावधी सुरक्षित कालावधी राहील हे आपण बघूया, पण एका अल्पशा विश्रांतीनंतर. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत. आपण बघत होतो की हे जी कीटकनाशक आहेत, कारण हा सगळा जो प्रोड्यूस निघतो हा डायरेक्ट जो ग्राहक असतो त्याच्या घरी जाऊन तो कन्झ्युम केला जातो. बरोबर, आहारामध्ये येतो. तर हे सगळे कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः किती कालावधी कापणीच्या आधी किंवा प्रोड्यूस बाजारात न्यायच्या आधी आपल्याला ठेवावा एक साधारणतः, याविषयी आपल्याला काय सांगताय? केंद्रीय कीटकनाशक मंडळ जे आहे त्यांनी याबद्दल मार्गदर्शक केलेलंच आहे की कुठलं कीटकनाशक वापरलं तर फवारणीनंतर किती दिवस आपल्याला थांबावं लागेल, ज्याला आम्ही प्रतीक्षा कालावधी असं सुद्धा म्हणतो. पण शेतकरी औषधाची निवड करताना एक तर स्वस्त औषधांची निवड करतात किंवा प्रतीक्षा कालावधी, जसा तुम्ही छान प्रश्न विचारला की सुरक्षिततेच्या दृष्टीने, तर ते दोन्ही पर्याय मी सांगतो. स्वस्त औषधांचा जर आपण विचार केला तर क्लोरोपायरीफॉस 20%, साधारणतः 2 लिटर 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारता येईल. त्याला पर्यायमध्ये सायपरमेथ्रिन 10%, त्याचं प्रमाण आहे 650 मिली. फेनवलरेट 20%, त्याचं प्रमाण आहे 375 मिली. इंडॉक्साकार्ब आहे 14.5%, त्याचं 250 मिली प्रति हेक्टर. किंवा थायोडिकार्ब 75%, 1 किलो प्रति हेक्टर अशी शिफारस आहे. आता थायोडिकार्ब या औषधाची खासियत अशी आहे की ते अंडीनाशक आहे, त्यामुळे ते सुद्धा अतिशय प्रभावी आपल्याला दिसून येतं. आणि सुरक्षित कीटकनाशकांचा जर आपण विचार केला तर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5%, साधारणतः 50 मिली प्रति हेक्टर. किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5%, 200 ग्रॅम प्रति हेक्टर. किंवा मेटाफ्लुमिझोन 1 लिटर प्रति हेक्टर. नोव्हेलुरॉन 750 मिली प्रति हेक्टर. सायंट्रॅनिलिप्रोल 600 मिली प्रति हेक्टर. किंवा इंडॉक्साकार्ब 15.8%, 250 मिली प्रति हेक्टर आपण हे वापरू शकतो. आता ही जी सुरक्षित कीटकनाशक आहे ती साधारणतः 3 ते 5 दिवसानंतर आपण कापणीसाठी पिकाचा वापर करू शकतो. पण आधी जी सांगितलेली सोपी आणि स्वस्त औषध आहे जी शेतकरी सर्वसाधारणपणे वापरतात त्याच्यात किमान 7 ते 10 दिवस थांबणं आवश्यक आहे. तर कोबी वर्गीय पिकांसाठी जे आपण बोललात की सुरक्षित औषध, त्याचा प्री हार्वेस्ट कालावधी किंवा सुरक्षित हा कापणीचा हा कालावधी कमी आहे, कमी आणि ज्या स्वस्त आहेत त्याचा कालावधी जास्ती आहे. शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या आणि स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितपणे या सुरक्षित कालावधी असलेल्या म्हणजे कमी कालावधी असलेल्या औषधांचा वापर करावा हे आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर, की आरोग्याशी कोणाचीही हानी पोहोचणार नाही अशी काळजी ही शेतकऱ्यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण बाजारात जो व्यक्ती माल घेतो त्याला माहीत नसताना हे काही, म्हणून शेतकऱ्यांनाच आपल्या बांधवांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर मी शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की आताच डॉक्टर वडसकर साहेबांनी सांगितलेल्या उपाययोजनांचा प्रयोग करून निश्चितपणे आपलं पीक आणि जन आरोग्य
याचा समन्वय साधावा आणि आपण इथे आलात, अतिशय उत्कृष्ट माहिती दिली, त्याबद्दल मी आपले शेतकऱ्यांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.